द गेम चेंजर नरेंद्र देवेनिया कडिलकर मैडम ओनर असेल आणि कॅप्टन असेल नरेंद्र हेरणकर. तर पहिला सामना विजय झालेला संघ अर्थातच देवेनिया मॅडमचा संघ द गेम चेंजर नरेंद्र हा संघ मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तब्बल 46 धावा त्यांनी बनवल्या होत्या. खूप चांगली बॅटिंग मात्र नक्की शेवटच्या क्षणाला आवळे याने केली. चेस धावा चेस केल्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील तो ठरला. आणि या मॅचमध्ये 28 दिवसातील तिसरी मॅच आपण पाहत आहे. ॲव्हेंजर्स नितीन वर्सेस पॉवर हिटर निखिल बघूयात. जो बॅटल मैदानाच्या आतमध्ये दुरी फलंदाज दाखल झालेत एका बाजूला मात्र नक्कीच पाहायला मिळतील. अर्थातच निखिल असतील आणि त्यांच्या समवेत मात्र नक्कीच योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाली. तर सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिकच स्वागत. तर या मॅचमध्ये मात्र नक्कीच अक्षयवर सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील. कारण अक्षयने पहिल्या मॅचमध्ये पहिला षटकार आणि पहिला चौकारा ठोकणारा खेळाडू ठरलाय. आणि एक अफलातून झेल देखील त्याने टिपलाय. तर मुळात मित्रांनो मैदानाच्या दिशेने पंचाली मैदानाचा ताबा घेतलाय. क्षेत्ररक्षण देखील सजलंय आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले. निखिल एक ताकदवर खेळाडू असणार आहे. पहिल्या या आधीच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर स्वस्तात माघारी परतले होते, परंतु या मॅच मध्ये मात्र नक्कीच त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. संघ मालकांनी दाखवलेला विश्वास त्यांना मात्र नक्कीच सारथी लावावं लागणार आहे. तर अमोल उत्तेकर सरांनी दाखवलेला विश्वास पाहूया. साथी लावतात काय ज्यावेळी पंचांचा इशारा येतोय. नितीन पाटील सर गोलंदाजी मार्फत नक्कीच पाहायला मिळतात. राईट राऊंड ऑफ विकेट पहिला चेंडू पाहूया. तिसरी मॅच यावेळी मात्र नक्कीच पहिला चेंडू हाडीत करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेत असणार आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू कोसळतोय. अक्षय मात्र नक्कीच आपली अक्षयचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु त्या ठिकाणी कनेक्शन थोडंसं खराब होतंय की काय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी चेंडू फेक चेंडूची फेक जरूर झालेली, परंतु त्या चेंडू त्या ठिकाणी अडवला गेलेला नाही. धावसंख्येला कमी जाते ती 3 रन्स 3 धावा धावपलिकावर पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर मिळतील तब्बल 3 धावा. आणि यावेळी मात्र नक्कीच योगेश यांना स्ट्रायकेंडवर पाहिलं आपण पाहत आहे. योगेशने मात्र नक्कीच आले आले ऑन फायर झाले. चेंडू जातोय सी त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी बॉल द्यायचा आहे. नवी बॉल न्यू बॉल द्यायचा आहे. तर पाहूयात पुन्हा एकदा नितीन पाटील गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका तर खेळलाय. विनो जाधव चेंडू खाली येत आहे. झेल सुटला आणि चेंडू अडवला तर गेलाय, परंतु काय घडतंय. झेल सोडलाय तर कोणाचा. योगेश या ताकदवर खेळाडूचा मात्र नाही की झेल सोडलाय. योगेशचा झेल सोडलाय आणि योगेशने या आधीच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. पुन्हा एकदा नितीन पाटील. यावेळी पुलटा चेंडू या तारखेने भेदिकावून दिला आहे. चेंडू जातो मिड विकेटला. मिळतील पूर्ण 2 धावा.
नो बॉल है, पंचन सा इशारा है तो नो बॉल सा खराब चेंडू तरीके भीमर का लोह कड़वला जो है नो प्लस टू थ्री धावा आणि यानंतर असणार आहे फ्री हिट. पाहूयात योगेशसाठी एक बोनस असणार आहे. योगेशला मात्र नक्कीच या चेंडूवर किती धावा खर्च करताय. नितीन पाटील सर अनुभवपणाला लावत आहे. यावेळी मात्र नक्कीच बिग हिट केलाय. चित्रक्षक होते परंतु नैसर्गिक अडथळा आहे. झाडावर चेंडू आदळतो आहे त्याने दोन धावा पडाल्या आहेत आणि फ्री हिट मध्ये मिळतील दोन धावा. दोन धावांनी धावसंख्ये पुढे सरसावले जाते. धावसंख्येत बदल होतोय. बारा धावा धावसंख्येमध्ये पाहायला मिळत आहे. ट्वेल्व रन्स यावेळी मात्र नक्कीच विनोद जाधव जर कोणती चुकी केली जात नाहीये. योगेश नावाचं वादळ बारा धावा धावल्यावर असताना पहिला गडी पहिला झटका संघाला लागतोय. पॉवर रिटर्न केली या संघाला मात्र नक्कीच पहिला झटका पाहायला मिळतोय आणि त्याच्या अपोजिट मात्र नक्कीच पाहायला मिळते. अर्थातच अव्हेंजर्स नितीन हा संघ मात्र नक्कीच पाहायला मिळेल आणि यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. अक्षय जाधव याला मात्र नक्कीच पाहणार आहोत. पाणी सांग ना गोलंदाजी. अक्षय जाधव गोलंदाजी मार्फत नक्कीच पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला असणार आहे संघासाठी पहिला षटक घेऊन पाहायला मिळत आहे. तर उमेशनं मात्र नक्कीच गेल्या मॅच मध्ये चांगली करामत केली आहे, चांगली फटकेबाजी केली आहे. परंतु या मॅच मध्ये काय होणार, दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात लढतायत. पाहूयात अक्षयकडे देखील खूप चांगली क्षमता आहे, खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडे देखील आहे. परंतु जर पाहिलं ना तर उमेश तितकाच ताकदीचा आणि तितकाच बघा टेकल अंदाज आहे. तेरा धावा धावल्यावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिले समाप्त झाले. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 आहे धावफलकावर आणि पाहुयात गोलंदाजी मार्फत राईट ओव्हर द विकेट अक्षय जाधव गोलंदाजी मार्फत सज्ज होतो. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. त्या ठिकाणी थोडस फंबल झाले चित्ररक्षक. यावेळी मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच सफल ठरतोय. त्याने बॅटिंग करण्यात चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये दोन धावांसाठी दोन धावांनी धावफल पुढे सरसावले जात आहे. धावसंख्येत बदल होतोय. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 16 रन्स शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पाहूया होमेश कशा प्रकारे फलंदाजी करतील. होमेशला मात्र नक्कीच आपला गेअर चेंज करावा लागणार आहे कारण गेल्या मॅच मध्ये 52 धावा जरूर बनवल्या आहेत परंतु या मॅच मध्ये काय करणार, किती धावा जमवणार. यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. निखिल त्याच्या बॅटवर सरळ सरळ चेंडू येत नाहीये. मोठ्या फटक्यात मात्र नक्कीच कन्वर्ट करता येत नाही. त्यांना मात्र नक्कीच रोखून ठेवलंय या मॅच मध्ये. त्यांना मात्र नक्कीच हात खोलून दिले जात नाहीये.
तर बघूयात पुन्हा एकदा अक्षय जाधव गोलंदाजी मार्गावर सज्जवतोय. यावेळी मात्र सोळाव्या टप्प्याचा चेंडू शरीराचा वेग घेणारा हा चेंडू मात्र नक्कीच निखिलच्या बॅटवर चेंडू येत नाहीये. निखिल मात्र नक्कीच शांत पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅच मध्ये मात्र नक्कीच खूप चांगली बॅटिंग केलेली त्यांनी, परंतु या मॅच मध्ये मात्र नक्कीच निखिल सूर घसत नाहीये. त्यामुळे मात्र नक्कीच पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातो. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल परंतु नाही. एक सिंगल येते, एका सिंगलला मात्र नक्कीच धावसंख्येत बदल होतोय. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूयात 17 अंक क्रिकेट मधील खतरा मानला जातो. पाहूयात हा खतरा कोणासाठी ठरतोय. यामुळे मात्र नक्की हळूवार पद्धतीने चेंडू खेळला आहे. संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एवढे खेळाडू आतापर्यंत मात्र नक्कीच मोठे फटके खेळले जात नाही, कारण अक्षय त्यांना माहीत आहे, अक्षय चांगला गोलंदाज आहे. यामुळे मात्र नक्कीच तर केवळ 5 धावांचं षटक मात्र नक्कीच अक्षयने हाताळलंय. 2-3 सिंगल असेल, 1 डबल, 2 धावा असतील आणि 2 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. अक्षय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजी मार्गावर विशाल जाधव यांना आपण पाहतो. विशाल यांनी देखील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केलेली, खूप चांगली गोलंदाजी केलेली. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3rd षटक घेऊन येत आहेत विशाल जाधव. उंच पुराचा गोलंदाज मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे. पाहूयात सेकंडवर उमेश यांना आपण पाहत आहे. तर पाहूयात उमेश जे एक भलत्याच रंगात पाहायला मिळाले ते आधीच्या मॅच मध्ये. पाहूयात आता मात्र नक्कीच काय होतंय. यावेळी मात्र नक्कीच लांबच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातो. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. अक्षय तडेकडे चांगले क्षेत्ररक्षण अक्षयचं पाहायला मिळते. अक्षयवर मात्र नक्कीच सर्वांच्या नजरा लागल्यात, कारण प्रभावित करणारी गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब पाहायला मिळाले. यावेळी मात्र नक्कीच डीप लॉन्ग बॉलला चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, तर खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. केवळ मिळेल एक सिंगल. शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विशाल जाधव यांची देखील खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी पुलटा बॉल दीर्घाव देण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी स्वीकारत असेल आणि मिळतील पूर्ण 2 धावा. 2 धावांनी धावफल पुढे सरसावले जाते. धावसंख्येत बदल होत आहे आणि धावसंख्या लगावली जाते ती 22 धावा धावफलकावर. 22 रन्स 22 धावा धावफलकावर असणार आहे. यावेळी बिग हिट केलाय, चेंडू जातोय लंबाडला, थेट टिपलाय. मराठी संगीतांचा एक नजराणा मात्र नक्कीच आपल्या समोर घेऊन येत आहे. डीजे आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले. अमित थोरवे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाले. उमेश मात्र नक्कीच माघारी परतलाय, परंतु अजून देखील निखिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. निखिलवर मात्र नक्कीच पूर्णतः जबाबदारी असणार आहे. संघाचे तारणहार आहेत, कॅप्टन आहेत, संघाचा कणा आहे. पाहूयात कशा प्रकारे बॅटिंग करतायत. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळी मात्र नक्की शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट टर्म पूल केला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये मिळतील पूर्ण 2 धावा.
पाहूया पुन्हा यावेळी क्रिकेट केलाय अमित यांच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जातंय तर या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून नंदिनी मॅडम यांचं देखील दिव्यानी मॅडम यांचं देखील सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू मॅडम मी आम्हाला भेट दिली आणि त्यांचा संघ देखील या स्पर्धेत खेळतोय खूप साऱ्या शुभेच्छा असतील थँक्यू आणि वळ्यात पुन्हा एकदा मॅचला दिशेने त्या ठिकाणी अक्षय याला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणला जातोय अक्षयला मात्र नक्कीच गोलंदाजी दिली जाते संघ कर्णधार मात्र नक्कीच यावेळी विश्वास दाखवत आहेत पाहुयात वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन अक्षय गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय यावेळी पहिला बॉल उडवला चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय डिक्लेअर दोन धावांसाठी दोन धावा येतील दोन धावाने दाखवले पुढे सरसावले जाते धावसंख्येत बदल होतोय 32-32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये आहे शॉर्ट पिच चेंडू होता अशा प्रकारचे चेंडू जर आले ना तर निखिल मात्र नक्कीच थांबणार नाहीये निखिल आज मात्र नक्कीच वेगळ्याच फॉर्मात पाहायला मिळतात निखिल जाधव बॅटिंग साठी मात्र नक्कीच पाहायला मिळतील यावेळी मात्र नक्कीच शॉर्ट पिच चेंडू आहे शॉर्ट टर्म पुल केलाय समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतो एक दणदणीत दणदणीत वर्मांची मारीचा पार चौथा यावेळी मात्र नक्कीच ब्री हिट करण्याचा प्रयत्न होतोय आणखीन एक बॉल जातोय डिक्ले झोन मध्ये दोन धावांसाठी निखिल ऑन फायर झाले निखिलने मात्र नक्कीच आपला रंग बदलायला सुरुवात केली रंगात आले डंगात आले निखिलने मात्र नक्कीच लाज जवाब चौकार जो खेळून काढलाय शॉर्ट पिच चेंडू होता अक्षय याआधी मात्र नक्कीच खूप चांगली गोलंदाजी अक्षयने केली आहे परंतु अक्षयवर आता मात्र नक्कीच तुटून पडले की यावेळी लॉगऑफच्या दिशेने चेंडू जातोय आणि अक्षय मात्र नक्कीच दाखवून देतोय तुम शेर हो तो सव्वा शेर आहे विकेटचं पतन खेळवा धावा धावफलकावर 15 धावा करत मात्र नक्कीच देखील तुमच्या दिशेने परत आहे मिळाली वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय यावेळी मात्र त्यांनी देखील एक चांगला आणि मोठा फटका खेळलाय षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय बघूयात अक्षयवर त्याच प्रकारचे फटके खेळले जात आहेत का
ज्यावेळी म्हणतात की सरळ सरळ बॅट वरती मिळत नाही, हे चेंडू खेळला मिळून घ्यायच्या दिशेने शिरखानी असं चांगले शेतकऱ्याच्या पाहायला मिळालंय आणि दोन धावा तर हे पाहायला मिळतात. पायाला चेंडू लागून थोडासा बाजूला जातोय, दोन धावा परंपरा केले जात आहे. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. षटक्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथं समाप्त झालंय आणि चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या लगावली जाते ती 41 धावा धावफलकावर. अजून देखील सहा चेंडू येणं बाकी असणार आहे. तर अभिषेक येथे मैदानाच्या आतमध्ये बोलत आहे. आपण पहिला बॉल ऑन साइड ला खेळलाय त्या ठिकाणी लॉन्ग क्षेत्ररक्षक अक्षय जाधव चांगलं रनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अभिषेक बिचारे गोलंदाजी मार्फत नक्कीच पाहायला मिळते. तर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एक दहा दिवसाचं स्वागत पाहूयात. अभिषेक पुन्हा एकदा यावेळी मात्र नक्कीच विकेट करण्याचा प्रयत्न होतो. ज्या ठिकाणी मेडमेडीच्या देशाने खेळून जाईल एक धाव घेतले दुसऱ्या धावेचा तर डिक्लेअर दोन धावांसाठी चेंडू जातोय. दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण धाव मिळते. दोन धावांनी धावलं पुढे सरसावलं जाते. 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर यावेळी मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतोय. हा खराब चेंडू आहे. अवतार धावसंख्येत वाढ होते, धावसंख्येत बदल होतोय. 45 धावा धावफलकावर मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे. अमित पुन्हा एकदा यावेळी मात्र नक्कीच पुन्हा एकदा बिगिन केलाय. चेंडू जातो होय सीमारेषेच्या बाहेर. अभिषेक विचारे याच्यावर मात्र नक्कीच हल्ले चढवले जात आहे. धावसंख्या लगावली जाते 51 धावा धावफलकावर. अजून देखील काही चेंडू बाकी असणार आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अद्याप काही चेंडू बाकी आहेत पाहूयात. अभिषेक विचारे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत नक्कीच पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होतोय श्रीकांत. खराब क्षेत्ररक्षण झेल सोडलाय त्या ठिकाणी. झेल जरूर सोडलाय परंतु चांगली फेक होते. चेंडू अडवलाय. एक सिंगल येते. 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळते या संघाची. अर्थातच पॉवर हिटर देखील या संघाची. पाहूया धावतीची संधी आणि फलंदाज बाद होत आहेत. नितीन यांना माघारी परतावं लागते. विकेटचं पतन ठरवा. यांनी मात्र नक्कीच यावेळी कोणती चुकी केली जात नाहीये. जेल टिपलाय
आणि या धाव संख्येला लावली जाते की 52 धावा लागेल का 53 धावांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण ऐकणार आहोत एक सुमधुर संगीत.
बाजूला जयराम निकम यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय आणि यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक योगेश बाई गोलंदाजी मार्क नक्कीच पाहायला मिळत आहे. योगेश बाई असणार आहे. तर पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात होते. पहिल्यात योगेश पाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. स्ट्राइक एंड वर मात्र नक्कीच नीती पाटील सर 53 धावांचं लक्ष. पहिला बॉल उडवलाय लॉग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जेल सुटला. चेंडू जातो बत्ता बत्ता सीमारेषेच्या बाहेर. नीतीन पाटील सर ऑन फायर. पहिल्या चेंडूवर येतोय सरसरी चौकार. अंकुश बेलोसे यांचं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते. नितीन पाटील सरांचा एक दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. हे किती महागडं ठरत आहे आणि हे मात्र नक्कीच पाहण्यासाठी सर डायरेक्ट पाहूयात. येणारी काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. यापुढे मात्र नक्कीच बॅकफुट नाही चेंडू खेळला आहे. त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. एकदा घेतले दुसरा धावेचा प्रयत्न होत नाहीये. एका सिंगलने मात्र नक्की जाऊ शकते. बदल होतोय. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 रन्स. यावेळी मात्र नक्कीच ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लोअर फुल टॉच येऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गुरु याला आपण पाहत आहे. गुरु याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक सिंगल येते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 7 रन्स. यावेळी मात्र नक्कीच ऑन साईडला चेंडू उडवलाय आणि यावेळी कोणती चुकी करत नाहीयेत. अंकुश झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. जाधव बॅटिंग साठी दाखल झालाय. पहुयात पुन्हा एकदा योगेश. यापुढे मात्र नाही ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. शॉर्टपिक चेंडू होता. चांगला चेंडू त्याला सन्मान दिलाय. एक सिंगल येते. एका सिंगलला मात्र नाही षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 8 धावा धावफलकावर. 8 रन्स आणि एक घडी देखील तपोच्या दिशेने परतलाय. आणि या दरम्यान आपण ऐकणार आहोत एक सुमधूर संगीत. डीजे निखिल जाधव यांना गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. एक निर्णयबद्ध गोलंदाजी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. कारण
अक्षय जाधव या स्पर्धेतील पहिला षटकार चौकार खेळणारा खेळाडू आजच्या दिवसातील बघूया तर गोलंदाजी मार्गावर निखिल सज्ज होत आहेत राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल मात्र नक्कीच सरळ सरळ बॅटवरची वेळ नाहीये, बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. गुरु येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण गुरु याचं पाहायला मिळत आहे. चेडू अडवलाय, चेडूची फेक होते, तर दरम्यान मिळेल केवळ एक सिंगल. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात आहे, धावसंख्येत बदल होतोय. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतील, 9 रन्स असणार आहेत. आणि यापुढे मात्र नक्कीच बॅटवरला एक चेडू पॉईंटच्या दिशेने कट केला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झालंय, एक सिंगल आहे, एका सिंगलनं मात्र नक्कीच धावसंख्येत बदल होतोय. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, 10 रन्स. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उन्हाचा तडाखा तर वाढलाय, परंतु अक्षय आणि नितीन सरांची बॅट मात्र नक्कीच शांत पाहायला मिळते. यावेळी मात्र नक्कीच एकदम येथे दुसऱ्या धावेचा कॉल होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केले जात आहेत. वाईट प्लस टू 2 धावा मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत, मिळतील पूर्ण 3 धावा. पाईच्या स्वरूपात 3 धावा मात्र नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. एक अवांतर धाव 3 धावा आणि 3 धावाने धावफल पुढे सरसावलं जाते. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळते, 30 रन्स. अक्षय स्ट्राइक गेटवर असणार आहे आणि नॉन स्ट्राइक गेटवर नितीन सर गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील. निखिल जाधव यावर हिट केला आहे, अक्षयच्या बॅटवर चेंडू येतोय आणि काय घडतंय जे मात्र नक्की यश मिळाले. काय घडतंय त्या ठिकाणी बॉर्डर लाईनच्या दिशेने अफलातून जेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय फलंदाज अक्षय जाधव याला मात्र नक्कीच माघारी परतावं लागलं. यावेळी देखील करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्र झेल सुटला आणि चेंडू आणि चुकी होते मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं ना तर जे देखील सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय चौकार 4 धावांसाठी. धावसंख्येत भर होते, 17 धावा धावफलकावर. गावली जाते ती 21 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र नक्कीच पहिल्याच्या दिशेने चेंडू जातोय, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
अवंतर चिडवे बाईकच्या स्वरूपात एक आणखी एक धावा ऍड केली जाते. मिळतील दोन धावा, 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 21 रन्स. यावेळी बिगिन करण्याचा प्रयत्न होतोय चेंडू गाली क्षेत्रक्षक गुरु, परंतु झाडावर चेंडू अडकतोय आणि एकदम घेतले. दुसऱ्या धावेचा फॉल होतोय आणि दोन धावा त्याने पळवून पूर्ण केले जात आहे. दोन धावा धावफलकावर पाहायला मिळते. दोन धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 20 तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले. दुसरं दोन षटकांच्या अखेरीस 23 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 11.50 सरासरीने धावा धावफलकावर जमवल्या जात आहेत. तर याने विनंती असणार आहे यानंतर होणारा सामना अनबिटेबल निनाद वर्सेस द गेम चेंजर नरेंद्र. दोन्ही संघाला विनंती आहे आपलं कॅप्टन याने मंचावर यायचंय आणि बिगीचं कॉल करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन द गेम चेंजर नरेंद्र वर्सेस अनबिटेबल निनाद. तर येणे इथे पवार साहेबांचे असते, मात्र नक्कीच नाणेफेकीचं गोल होतोय. साहेब मी आपल्याला विनंती करतो याने मंचावर यायचंय आणि नेक्स्ट मॅचची नाणेफेक करायची. तर निनाद विनंती आहे कॅप्टन लवकरात लवकर मंचावर यायचे. नितीन पवार साहेब मी आपल्याला विनंती करतो मंचावर यायचे. नेक्स्ट मॅचची नाणेफेक आपली असते होते. नितीन पवार साहेबांच्या हस्ते मात्र नक्कीच नाणेफेकीचा गोल होतो. एका बाजूला मात्र नक्कीच निनाद पाहायला मिळतील ज्याने खूप चांगली बॅटिंग केली परंतु पराभूत व्हावं लागलं. आणि दुसऱ्या बाजूला असणार आहेत नरेंद्र ज्याने गेम चेंजर फटका खेळला होता. काय असेल, नाणेफेकीच गोल होतोय आणि नाणेफेकून जिंकले द गेम चेंजर नरेंद्र या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकले. आणि प्रथम नाणेफेकी जिंकत काय घेतलंय सर, क्षेत्ररक्षण घेतलं. प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण घेतलं आणि समोरील संघ अर्थात अनबिटेबल निनाद या संघाला मात्र नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येईल. यावेळी बिगिन करण्याचा प्रयत्न होतोय. होमेश येणार आहे आणि होमेश कोणती ही चुकी करत नाहीये. अफलातून जेड मैदानाच्या आतमध्ये टिपलाय फलंदाज. तर लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मात्र माहिती पाहायला मिळत आहे मॅडम जाधव. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश एकदा हार्दिकाचं स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने नितीन पवार साहेब आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळी गोलंदाजी मार्गावर धावसंख्येला गमली जाते. ती 23 धावा धावफलकावर असणार आहे. पहिल्या चेंडूवर योगेश मात्र नक्कीच योगेशला मात्र नक्कीच यश मिळत आहे आणि 17 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे आणि बनवायचा तब्बल 30 धावा. यावेळी मात्र नक्कीच योगेश योगेश मात्र नक्कीच सरामत करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं कामच असतं आणि योगेश सर योगेश यांनी काय केलंय मैदानाच्या आतमध्ये. अलका जाधव मॅडमचं या ठिकाणी स्वागत केलंय. एक दणदणीत विकेट घेत यशच्या उद्ध्वस्त केल्या, दांडी गोल केली. अलका मॅडम आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिकचं स्वागत. तर श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग झाली दाखल झाले. न्यू बॅटर असतील जर्सी नंबर 99
स्पर्धेच्या माध्यमातून कोंडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्याला देखील विनंती आहे मंचावर यायचे, स्थानापन्न व्हायचंय आणि मंचावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिकचं स्वागत आणि खास करून या स्पर्धेमध्ये तर हॅट्रिकचा चान्स असणार आहे. विकेट हॅट्रिक घेत आहेत का पाहूयात योगेश. तर मनाली मॅडम यांचं कौतुक करावं तेवढं गमीचं आहे, कारण स्पर्धेच्या माध्यमातून एक आठवणी जागी ठेवण्याचं काम मात्र नाही की त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आलेल्या या मान्यवरांचं फोटोग्राफी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. होमेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक सिंगल येते श्रीकांतच्या बॅटमधून, श्रीकांत याच्या खात्यात ऍड होत आहे. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 24 धावा धावफलकावर असणार आहेत. योगेश पुन्हा एकदा बोलत आहे त्याच्या ट्रॅकवरचा जे होत आहे ट्रॅक राम तो विकेट. यावेळी मात्र नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे, डॉट बॉल पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि पुन्हा एकदा 14 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. यावेळी मात्र नक्कीच मला पार करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव घेते दुसऱ्या धावीचा कॉल होत नाहीये. त्या ठिकाणी एक सिंगल घेतली जाते. समीकरण बदलत आहे. 13 चेंडू आणि बनवायच्या 28 धावा. 13 बॉल शेष असणार आहेत. 28 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. यावेळी मात्र नक्कीच श्रीकांत बीट होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल पाहायला मिळत आहे. ओव्हरची समाप्ती होते. दोन षट या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना योगेशने करामत केले, दोन धावांचं षटक टाकले आणि दोन विकेट देखील त्याने मिळवले आणि दोन निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली योगेशचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कर्णधाराने दाखवलेला विश्वास मात्र नक्कीच सारथी लावत आहेत. अक्षरशः डोळ्याची पानं फिरणारी गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. धारदार गोलंदाजीचा नजराणा आपल्या समोर पेश करत आहे. तर पाहूयात यावेळी गोलंदाजीच्या मार्कवर कोण असणार आहे. होमेश यांना मात्र नक्कीच आमंत्रित केलंय. होमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. तर जितेंद्र कोंडे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय आणि नितीन पाटील यांना ते कळवत आहेत की षटकार चौकारांची आतषबाजी करा मैदानाच्या आतमध्ये. तुमची मॅच पाहण्यासाठी ते खास करून या ठिकाणी आलेत. तर पाहूयात नितीन पाटील सर स्वागत करतायत का त्यांचं. ओहो, यावेळी चेंडू उडवलाय लंबांच्या दिशेने परंतु झेल टिपला जातोय. नितीन पाटील बॅक टू द पेवले आणि अंकुश यावेळी मात्र नक्कीच प्रशांतच्या बॅटवर चेंडू येत नाहीये. होमेश चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर नितीन पाटील सरांसारखे एका दिग्गज खेळाडूंना मात्र नक्कीच माघारी परतवण्यात त्यांना यश आलंय आणि अंकुश बेनुसे यांनी मात्र नक्कीच तो चेंडू टिपला होता. यावेळी बॅकफुटला एक चेंडू खेळलाय. चेंडू जातोय डीपेक्षा रिझर्व मध्ये. वन बाउन्सिंग रेषेच्या बाहेर चौका 4 धावांचा. तर या ठिकाणी विनंती करतो महावीर जैन साहेब आपण मंचावर यायचे आणि मंचावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा. प्लीज विनंतीला मान द्या. मंचावर यायचे आणि मंचावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा. थँक्यू. पाहूया पुन्हा एकदा होमेश गोलंदाजी मार्फत पाहिजे. यावेळी मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. यशांच्या पाठी देखील खूप चांगली कामगिरी, गोलंदाज देखील खूप चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या लगावली जाते ती केवळ 29 धावा धावफलक्यावर असणार आहे.
यावेळी पुढे संचावरचे दोन खेळ आहेत, त्यांची डाऊन द विकेट त्यामुळे मात्र नक्कीच एक सिंगल येते. गुरु यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 30 धाव धावलगावर पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ या षटकात मात्र नक्कीच समाप्त झालाय. पुन्हा एकदा श्रीकांतने मात्र नक्कीच चेंडूला खेळून काढलं जात आहे. मिडल विकेट कॉर्नरचे डिसेंट टार्गेट चेंडू जातोय. रनआउटची संधी पाहूयात. प्रशांत त्यांना मात्र नक्कीच आपली आत्महत्या करावी लागली. विकेटचं पतन आणखीन एक गणित मुच्या दिशेने परततोय. स्वप्नील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटल तर गोलंदाजी मार्गावर मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम शेवटचा षटक घेऊन गेलेत आहेत सागर. तर पाहूयात स्ट्राईक एंडवर स्वप्नील असणार आहे. यावेळी मात्र नक्कीच चांगला फटका खेळला जातोय. त्यांनी गुरु येत आहेत, त्यांचंही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक सिंगल येते, एका सिंगल मात्र नक्कीच धावसंख्येत भर होतोय. 32 धावा धावसंख्या पाहायला मिळत आहे. 21 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. पाहूयात सागर टू श्रीकांत. यावेळी मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेक होतीये. एक सिंगल येते. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. चेंडू आहे 4 बडवायच्या 20. तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागणार आहे. यावेळी जिंकण्याचा प्रयत्न होतोय. गुरु चेंडू खाली येत आहे आणि झेल सुटलाय. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गुरु यांचं. चेंडूची फेक होती. त्या दरम्यान मिळेल एक सिंगल. एका सिंगलनं मात्र नक्कीच तर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे. यावेळी मात्र नक्कीच उलटा चेंडू होता, परंतु उलटा चेंडूचा खरपूस समाचार घेत आलेला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू बाकी आहे 2 आणि यावेळी पुन्हा एकदा अवांतर चेंडू खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होते, धावसंख्येत भर होते. 35 धावा धावफलक्यावर 35 रन्स. यावेळी मात्र नक्कीच मोठा प्रहार खेळला जातोय. चेंडू सर्व सरळ बॅट वर येत नाहीये. योगेश यांचं मात्र नक्की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तर सामना तर एकतर्फी झुकलाय. अर्थातच पॉवर हिटर निखिल या संघाकडे मात्र नक्कीच सामना झुकतोय आणि बिग हिट खेळला जातोय. परंतु खेळ जाईल षटकार 6 धावांसाठी आणि या मॅच ला जिंकलंय. अर्थातच पॉवर हिटर निखिल या संघाने विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थाने कोणत्या खेळाडूने जिंकलंय या मॅचचा सुपर हिरो ठरतोय. अर्थातच योगेश बाई मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 2/12 चेंडू त्यांनी हाताळलेत. 3 विकेट देखील मिळवल्यात आणि 10 धावा केवळ दिल्या आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून अलका जाधव मॅडम या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. मॅडमच्या हस्ते मात्र नक्कीच योगेश यांचा सत्कार होतोय. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन एकदा जोरदार डाव्या वाजवायच्या योगेशची खेळी आवडली असेल. तर खूप चांगली बॅटिंग देखील त्यांनी ओपनिंग केली होती गेल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील खूप चांगली करामत केली आहे. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देखील त्यांना मिळत आहे. अलका जाधव मॅडमच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना मिळत आहेत आणि पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आणि यानंतर असणार आहे द गेम चेंजर नरेंद्र वर्सेस अनबीटेबल निना.
तर विनंती आहे, आजोबांकडे सूचना येत आहेत की आपण ज्या पाण्याच्या बॉटल